बातमी नाशिक मधून. नाशिक जिल्ह्यातील येवला, मालेगाव आणि सिन्नर प्रमाणे माझा नांदगाव तालुक्याला दुष्काळ सदृश्य जाहीर करण्याची मागणी शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केली होती. मागणी मान्य न झाल्यास, सत्तेत असलो तरी कृषी विभागाच्या विरोधात कोर्टात जाईल, वेळ पडल्यास राजीनामा देण्यास मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा सुद्धा शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी दिला आहे. जर माझ्याकडे अशी परिस्थिती असताना जर येवला भुजबळ साहेब आणि मालेगाव जर भुसे साहेब होत असेल आणि मी जर शेजारी आमदार असा जर आमदार असेल आणि माझ्याकडे जर अन्याय होत असेल तर मी राजीनामा द्यायला चुकायचो नाही आणि मी हायकोर्टला सुद्धा जायला चुकायचो. त्याच्यामुळे मी शुक्रवारी आदरणीय मंत्री व मुख्यमंत्र्यांना विचारणार आहे की हा अन्याय माझ्यावर का झाला आणि जर ह्या अन्यायाला जर मला काही वाचा भेटत नसेल तर मी सरकारच्या विरोधामध्ये मी धनंजय मुंडेंना पण भेटणार आहे. कारण हे जे काही दुष्काळ जाहीर करणं हे कृषी खात्याच्या अंतर्गत असतं, मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत नसतं. पण मुख्यमंत्र्याला खास बाब म्हणून तसे अधिकार आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.